क्रांतिकारकांचे प्रेरक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे आपण बघतो. सशस्त्र क्रांतीची संकल्पना सावरकरांनी मांडली आणि केवळ मांडली नाही तर या देशामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे लोकमान्य टिळकांनी जी ठाम भूमिका मांडली त्या ठाम भूमिकेला सशस्त्र क्रांतीमध्ये परिवर्तित करणारे जर कोणी होते तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते, ज्यांनी इतक्या लोकांना प्रेरणा दिली की त्या प्रेरणेतनं खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतामध्ये हे खरं आहे की शांत लोक आहेत, ते आपल्या शांततामय मार्गाने त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतायत. आणि खरं तर महात्मा गांधींना आपण हे श्रेय दिलंच पाहिजे की महात्मा गांधींनी सामान्य माणसाला या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेतलं, पण त्याच वेळी आमच्या क्रांतिकारकांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपण अमान्य करू शकत नाही. कारण इंग्रजांच्या लक्षात आलं की आता संपूर्ण भारत पेटून उठतोय आणि त्यामुळे या भारतावर आता राज्य करणं शक्य नाहीये हे देखील इंग्रजांच्या लक्षात आलं. आणि या सगळ्या पेटण्याकरता कारणीभूत जर कोणी होतं तर ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकर होते.